तर मित्रांनो, खूप दिवसापासून हा ब्लॉग येतोय आपल्या मुरबे ब्लॉग्स या चॅनलवर. तर मी आलो आहे महाबळेश्वर या ठिकाणी, जे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे, आणि मी स्टे केला आहे तृप्ती कॉटेज हॉटेल्समध्ये. तिथे अप्रतिम म्हणजे एक सांगू शकतो की, आणि मी स्वतः तिथे राहतो, तर खूप छान अशी सोय त्यांची आहे, सेवा त्यांची चांगली आहे. आपण एक्झाम्पल बघतोय की त्यांच्या स्वतःची एक स्ट्रॉबेरीची बाग आहे. आम्ही जसे या हॉटेलमध्ये पोहोचलो तसे आम्हाला स्ट्रॉबेरी त्यांनी दिलं आणि आमचं वेलकम केलं. फ्रेश स्ट्रॉबेरी आम्हाला खायला दिलं आणि नंतर आम्हाला एक पाण्याची आणि चहाची व्यवस्था त्यांनी केली. तर सुंदर असं हॉटेल आहे आणि यांचं कमी बजेटमध्ये हे सगळं हॉटेलचे रेट्स आहेत 1500 आणि 1200 दरम्यानमध्ये त्यांनी मला दिलं आहे. तर चांगलं आहे हे हॉटेल आणि खूप सुंदर आहे एरिया. या एरियापासून बिना लेक, तसेच जे ओल्ड महाबळेश्वरमधील जे प्लेसेस आहेत ते जवळपास आहेत. तर तुम्हाला महाबळेश्वरला यायचं असेल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. आणि मी इथे स्टे केला आहे तृप्ती कॉटेज हॉटेल, तिथे त्यांचा नंबरसुद्धा आहे, नंबर नोट करू शकतो, हा त्यांचा नंबर आहे. आणि यानंतर आपली जर्नी चालू होते. आता एक ड्रायव्हर काका आहेत, ते आम्हाला गाईड करतील आणि आम्ही निघतोय ओल्ड महाबळेश्वरमधील प्लेसेस फिरण्यासाठी. लॉर्ड शिवा टेम्पल, ओके, गेट्स पॉइंट, इको पॉइंट, निडल होल, एलिफंट पॉइंट, स्ट्रॉबेरी हॉटेल. गेट्स पॉइंट, इको पॉइंट, निडल होल, एलिफंट एका ठिकाणी. सेकंड दुसऱ्या ठिकाणी पंचगंगा मंदिर, शिव मंदिर. ओके, आता फर्स्ट आपण कुठे जाणार? इथं जाणार मंदिराला. जाऊ पहिला मंदिराला जायचं. हॅलो, हो तिथं मी गेलोय. चालेल, वेगवेगळे रूट आहे. ठीक आहे, मग आता आपण हा टूर वन मध्ये आपण हे सगळे पॉइंट कव्हर करू. आपण निघूया. ड्रायव्हर काका, हाय कर, हाय कर. आणि इकडे किती लांब आहे ते? हा आपला न्यू महाबळेश्वर आहे ना, विनालेक प्लेस मध्ये बरोबर. बाराही महिने असते ऑक्टोबरला लागवड होते त्याची. हा, ऑक्टोबर 5-10 तारखेपर्यंत त्याची लागवड होती. हा, नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ते काय लागेल. इथे आहे ना, मी खूप सारे बघितले, म्हणजे खूप सारे हॉटेल्स बघितले तिथे स्ट्रॉबेरीची लावणी केली होते. बरोबर, चांगलं आहे. आम्हाला त्यांनी त्या हॉटेलवाल्यांनी आम्हाला फ्री मध्ये स्ट्रॉबेरी दिली. ब्रह्मारण्य, ओके, जंगलाचं टाकूवरचं जंगल. हा, 16 किलोमीटर पूर्ण पूर्ण ब्रह्मारण्य जंगलामध्ये तपश्चर्या करायचे. सगळं सह्याद्रीच्या रांगा ना, सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत बरोबर, टाकू सह्याद्री पर्वतावरती असं जंगल बसत 16 किलोमीटर. आणि इथं त्यांचं वास्तव्य होतं पांडवांच्या काळी. त्यांच्या नावाने या जंगलाचं नाव दिलं ब्रह्मा. बरं का? एकदम सत्य घटते, सत्य बातमी आहे सगळी जे सांगते.
ब्रह्मारण्य होते ना. ओके, या ब्रह्मारण्य मध्ये हे दोन तीन गाव बसते. मानवशेर आता आपण चाललेले हो, तिथं बाजूला एक नाकिंद म्हणून गाव आहे. नाकिंद हे पण गाव आहे का इथे वरती? ओके, इथे इथे. ओके, हा, ओके. बरोबर, पोल्युशन झिरो पोल्युशन. बरोबर, तंदुरुस्त राहतात. बरोबर, सगळं नॅचरल आहे ना इथे. शेती पण चांगली होती ना. इंग्लिश फ्रूट, इंग्लिश फ्रूट होते. सूर्याचं दर्शन भेटत. इथे पोलीस चौकी वगैरे ती मागे गेली ती आहे का? चेक पोस्ट आहे. चेक पोस्ट आहे. वीस किलोमीटर खाली गेला गरम वापस गरमी चालू. म्हणजे एवढ्या वरती आहे का? आपण समुद्र सपाटी पासून 4,710 जवळ 4,500. इकडनं समोर रस्ता आहे, तो सरळ रस्ता जातो मंदिराकडे. आम्ही आता चाललोय मंदिरात. मंदिरातील दृश्य तुम्हाला आम्ही दाखवतो. इथे कसं आहे, इथे खूप सारे बॅनर्स लावलेले आहेत आणि हे बॅनर्स आपण बघू शकतो. कृष्णाई टेम्पल म्हणून लावलं. आम्ही इथे जातोय समोर आणि हे आहे पंचगंगा नद्यांचं उगम स्थान. कृष्णा, वेन्ना, कोयना, सावित्री व गायत्री या नद्यांचा जन्म या ठिकाणी. या व्यतिरिक्त भागीरथी व सरस्वती या दोन नद्या मुख्य आहेत. भागीरथी नदी दर 12 वर्षांनी व सरस्वती नदी 60 वर्षांनी कृष्णा नदी ला भेटायला येते. हे मंदिर 4.5 वर्षापूर्वीचे आहे. कृष्णा
तर मित्रांनो, हे आहे प्राचीन काळातील पंचगंगा मंदिर जिथे आम्ही व्हिजिट केली. आता नेक्स्ट आम्ही टेम्पल साठी जातो. कुठली आवडली तुला? ही वाली आवडली, ती चांगली आहे, तीच घे. चल विचार ना, किती कितीला विचार, मावशी मावशीला विचार कितीला. मावशी प्राइस काय याची? मावशी 120. ठीक आहे, घे मग एक पैसे. ठीक आहे, पैसे दे मावशी. एक मिनिट, सुट्टे नाही 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 ना. प्लांट्स आहेत ना, ते पण आहेत ना. ह्या मंदिरातून निघाल्यानंतर इथे आहे शॉपिंग साठी दुकान आहेत. इथे प्लांट्स आहेत, कॅप्स आहेत, खेळणी आहेत, पिकी बँक आहे. बोरं खायची का? आंबा खाऊ मावशी, आंबा दे. कितीला दे पैसे? इथे दे माझ्याकडे. चल सांग. जेली चॉकलेट्स हे बघ, म्युझियम सारखा आपण जातो. श्री महाबळेश्वर मंदिर, हा आहे मंदिराचा गाभारा. खूप छान आहे, खूपच सुंदर. नंदी
मित्रांनो, ही आहे महाबळेश्वर मंदिरातील बाहेरील महत्व करू शकतो की प्राचीन काळातील हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की बाहेरील मी तुम्हाला दृश्य दाखवतो महाबळेश्वर मंदिरातील. हा प्राचीन काळातील एक मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर. हे बाहेरील दृश्य आहे मंदिराच्या बाहेरील. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आता आम्ही महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालो बाहेर. जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर शॉपिंगसाठी प्राचीन काळातील ज्या वस्तू आहेत त्या पण असतात. तर मित्रांनो, आताच आम्ही इथे बघू शकता की महाबळेश्वर मंदिर इथे आम्ही दर्शन घेऊ आधी गेलो या प्राचीन काळीन वस्तू घेण्यासाठी. तिकडनं आम्ही एक लॉक इन की घेतली, तिकडे आपण की लटकवू शकतो. फॅमिली जो आहे ते दाखवू त्याला काय बोलतात, हँडक्राफ्ट. ठीक आहे, मला माहित नाही, माझ्या वाईफला माहिती आहे, ती बोलते की हँडक्राफ्ट याला बोलतोय. ते घेतलं, त्यानंतर आम्ही पितो उसाचा रस, ती म्हणजे उसाचा रस घ्यायचा. उसाचा रस पितो इकडनं निघतोय सीधा आपल्या टॅक्सीवाल्याकडे. आपला हातातच झालाय, आम्ही दुसऱ्या पॉईंटसाठी निघतोय. उसाचा रस पिणार आहे, पैसे द्या ती नंतर. मी मास्टरला विचार ना किती पैसे, 30 रुपयाला एक ग्लास. नाही तुझ्याकडे, तिकडे ठेव, हे माझ्याकडले हे पण ठेव त्याच्यात. माझ्या वॉलेटमधून घे. मावशींनी आम्हाला एकदम फ्रेश उसाचा रस दिलाय. मला पण घालून बघा. तिकडे आरशात बघा. हा किती आता आपण मंदिराकडून गंगा मंदिर आहे ना तिथे आम्हाला व्हिडिओ काढून दिली. बाकी महाबळेश्वर मंदिर मध्ये व्हिडिओ काढून नाही. आपके सामने ये सब पाइप लाइन में क्या है सब कुछ है. रेडो को ये जो कंप्लीट है वो चला देता है. ओके, जैसे जो होता है ना वाइट और दर्द में ऑफिस.
टॉपिक तयार होतो. पहिले व्हाईट कलर होतं, जो फेमस नॅचरल हे बघ, लहान प्लान हे आहे प्लास्टिक मध्ये या लोकांनी हे केलं ना. हे पण आहे बघ, हार एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी ज्यूस पिऊ आपण. हे झाड भारी आहे ना, एकदम भारी. टॅप करतो मी. भाई एक फूल ले सकते है इसका. मधुमक्खी है. ये आता दिसते दिसते फूल भारी आहे. एकदम फालून तोडते. छान आहे ना. झगडे नको तोड आता. आपण स्ट्रॉबेरी ज्यूस पिऊ आणि हे आहे स्ट्रॉबेरी गार्डन. आणि इथे आता आम्ही एक स्ट्रॉबेरी क्रीम मागवली आहे, ती खाणार आहोत. बोलू वॉटर बॉटल कधी येते ना.